महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचार प्रसाराचा आज शेवटचा दिवस आहे. अशातच आज उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांचं नागपुरात आगमन झालं. यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की परिवर्तनाची सुरुवात विदर्भातून होणार आणि त्यांनी दावा केला की देशात महाविकास आघाडी 300 पार करणार. पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे उमेदवार नाही, महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वत्र आहे विदर्भात. आणि मला खात्री आहे या वेळेला विदर्भात कोणी काही म्हणू द्या, कोणाचेही सर्वे येऊ द्या, कोणाची परिवर्तनाची सुरुवात विदर्भातूनच होते. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पक्ष पाहतच नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पाहतो. आता रामटेकला आमचा उमेदवार नाही, आम्ही रामटेकसाठी आता बैठक बोलवली, लोकांनी आमचे लोक कामाला लागले, इतर सगळ्या मतदारसंघामध्ये हळूहळू आता रंग चढत जाईल. आम्हाला महाराष्ट्र आम्ही 100% यश मिळवायच्या मार्गावर. हे तुमचे देवेंद्र फडणवीस म्हणतात काय 45+ त्यांच्यासाठी, त्यांचा आकडा काही असतो, त्यांना आता आकडे लावायची सवय आहे. त्या इलेक्शन नंतर त्यांना त्याच धंद्यात पडावं लागेल आकडे लावण्याच्या भाजपला. पण महाराष्ट्रासह देशामध्ये, महाराष्ट्रात महाविकास आघाडी, देशात इंडिया, देशामध्ये आम्ही साधारण 305 जागा दिली. 305 जर मोदी 405 म्हणतात ना, आम्ही 405 म्हणणार. आम्ही 305, आमचं अनुमान 305 आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण 35+. आज रामनवमी, मुख्यमंत्री रोड शो ही करत आहेत आणि